अवैध गुटखा प्रकरणी वसमत पोलिसांनी शहरातील एका व्यापाऱ्याच्या दुकानावर दिनांक 14 ऑगस्ट शनिवारी मध्यरात्री 11 ते 12 दरम्यान सापळा रचून टाकलेल्या धाडीत 4 लाख रुपयांचा गुटखा व 3,13,550 रुपये किमतीचा ॲपॅटो असा एकूण 7,13,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वसमत शहर पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुटखा माफियामध्ये वचक निर्माण झाली आहे. सदर अवैध गुटखा येतो कुठून यांना पुरवठा करणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. काल दिनांक 14/8/2021 रोजी वसमत शहरा अंतर्गत मोंढा येथे पिराने ट्रेडर्स दुकानासमोर एक ॲपेमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून माननीय पोनी गुरमे सर, आम्ही PSI खार्डे, PSI आवडे, HC चव्हाण, PC वडगावे, PC गुंड्रे व RCPचे 5 जवान व पंच असे सदर ठिकाणी जाऊन छापा मारला असता सदर ॲपेमध्ये प्रतिबंधित गुटखा ठेवल्याचे दिसून आले. आम्हाला संशय बळावल्याने आम्ही सदर पिराणे ट्रेडर्सच्या दुकानात जाऊन झडती घेतली असता सदर दुकानात 4,13,550 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपी जावेद पिरानी यांनी साठवून ठेवलेला मिळून आला. त्यामुळे पंचासमक्ष सदर माल जप्त करून पोलीस स्टेशनला आणून जावेद पिरानी यांच्या विरुद्ध 269/2021 3 IPC तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास PSI खार्डे हे करत आहेत.